चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे सहर्ष स्वागत करतो. ओके, आज आपला मास्टर क्लास फॉर इरिगेशन इंजिनिअरिंग, ओके, फ्री मास्टर क्लासचा आपला दुसरा सेशन. काल आपण बेसिक इन्फॉर्मेशन इरिगेशन इंजिनिअरिंगची ऑलरेडी घेतलेली आहे. येस, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू, नमस्कार. ठीक आहे, चला एक अपडेट सगळ्यात पहिले देतो. चला सगळ्यात पहिले पूर्ण जॉईन होऊ दे आपले लगेच, जेणेकरून मला वारंवार वारंवार एकच गोष्ट बोलायची गरज पडणार नाही. ओके, अपडेट बद्दल मे बी सगळ्यांना माहिती झालंच असतील. ओके, बट तुम्हाला जी गोष्ट माहिती झालेली नाही ती गोष्ट पण मी आता तुम्हाला एका 2 ते 3 मिनिटांमध्ये शेअर करतो, चालेल? येस, चला पटापट सेशनला शेअर करायचंय. सोपान हा आहे, इन्स्टॉलमेंट प्रोव्हाइड केल्या जाईल, नो इश्यू फॉर दॅट. फीज मध्ये इन्स्टॉलमेंट प्रोव्हाइड केल्या जाणार. ओके, हा, ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टॉलमेंट बद्दल बॅच बद्दल माहिती घ्यायची आहे त्यांनी आपला जो नंबर आहे जो तुम्हाला आता चॅट सेक्शनला दिसणार आहे त्यावरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता. चला पटापट सेशनला शेअर करायचंय, फास्ट, जबरदस्त, पटकन, फास्ट. ओके, लगेच एक छोट्या वेळात अपडेट देतो आणि लगेच आपल्या मास्टर क्लासला सुरुवात करतो. ओके, अपडेटसाठी होऊ शकते काही तासांमध्ये किंवा होऊ शकते उद्याला. ओके, मी परत इथे उभा राहणार सकाळी, किंवा काही तासांची गोष्ट राहिली असेल मे बी होऊ शकते बोलता बोलता पण अपडेट येईल आणि मी डायरेक्टली तुम्हाला आता सांगेल, पण एक जे अपडेट मला द्यायची आहे ते सांगतोय. हा, खूप आतुरतेने वाट पाहत होता, त्याबद्दल थँक्यू. डब्ल्यू सी डी आली सर, हा, बोलूया त्याबद्दल पण. ओके, चला सुरुवात करू आपण. ओके, मी बऱ्याचदा आणि बऱ्याच वेळापासून काही दिवसांपासून बोलत होतो की डब्ल्यू सी डी ची म्हणजे जलसंधारण अधिकारी डब्ल्यू सी डी, आज जर तुम्हाला आठवत असेल तर बॅचच्या विद्यार्थ्यांना आज मॉर्निंगलाच मी जलसंधारण अधिकारी बद्दल माहिती दिलेली आहे मॉर्निंगला, बरोबर आहे? जलसंधारण अधिकारीची जी माहिती आहे ती मी सकाळी 9:30 आपल्या बॅच मध्ये पुरांना सांगितलं होतं की जलसंधारण अधिकारी पोस्ट काय असते, कशी काय पॉवरफुल असते ती, बरोबर आहे? याबद्दल मी आज विद्यार्थ्यांना माहिती दिलेली आहे. आता युट्यूब जे आणि बाकी जे काही विद्यार्थी आहे तुम्ही ऐकून घ्या. ओके, डब्ल्यू सी डी मध्ये मी बऱ्याच वेळपासून बोलत होतो की जाहिरात येणार, जाहिरात येणार, जाहिरात येणार, बरोबर आहे? जाहिरात शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे, बरोबर आहे? जाहिरात सगळ्यात शेवटच्या टप्प्यावर येऊन झालेली आहे. ओके, आता जे साईट आहे ती सुद्धा मेंटेनन्सवर लागून डायरेक्टली आता जाहिरात पब्लिश होणार आहे. वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट जेई, जागा पण मी सांगितल्या होत्या, 670 जागा मी बोललेलो होतो, 670 जागा तुम्हाला दिसत असतील, बरोबर? हा, 670 जागांची जाहिरात म्हणजे काही तासांमध्ये आपल्यापर्यंत येणार आहे. मी आता दिवस पण नाही बोलतोय, काही तासांचा वेळ राहिलेला आहे फक्त, या तासांच्या वेळेमध्ये ही जाहिरात येणार आहे आणि इतक्या स्पीडली हे काम करणार आहे. ओके, जे आता माझं बोलणं सुरू आहे सगळे, आता ज्या वेळेसपासून आपला महामॅरेथॉन संपला आजचा, तिथून कंटिन्युअसली या गोष्टींवरती भर सुरू आहे. जे माहिती मिळत आहे की हे रिक्रुटमेंट एकदम स्पीडली राबवण्यात येणार आहे, बरोबर आहे? याच्यामध्ये जेई च्या 670 आणि अजून जे तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचलेली नाहीये, ओके, ती अपडेट अशी राहणार आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या सुद्धा याच्यामध्ये 1000 जागा आता दिसून येत आहे. 1000 जागांच्या वरती सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या सुद्धा जागा दिसणार आहे. मला बॅच लावली होती सर, पण फायनान्शियल काही डे प्रॉब्लेम असल्यामुळे मला डाऊन पेमेंट करून ऍडमिशन करायची होती. ठीक आहे, ठीक आहे, बॅच लावायची आहे, इन्क्वायरी करायची आहे, ओके, मान्य आहे मला. ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली मी सांगतोय, नंबरला कॉल करा 8686349494, यावरती कॉल करून त्याच्यावरती आपण बोलूया. ठीक आहे, तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल ते त्यावरती आपण कळूया. ठीक आहे, जे काही होईल सॉर्ट आउट होईल. फायनान्शियल प्रॉब्लेमच्या विद्यार्थ्यांना जास्त टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, करूया आपण सगळ्यांसाठी चांगल्या हितामध्ये. जर तुमची खरंच शिकायची इच्छा असेल तर द इन्फिनिटी ऑनलाईन विद्यार्थ्यांसोबत उभी आहे. ठीक आहे, टेन्शन घ्यायची जास्त गरज नाही. ठीक आहे, तर डब्ल्यू सी डी मध्ये 2 जागा जेई आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या, बरोबर आहे? आता मी लगेच काही वेळामध्ये इथे येऊन डबल ए जाहिरात पूर्ण बोलणार आहे, पूर्ण, पण एक अपडेट देतो, ती अपडेट इतकी लक्षात ठेवा की ही जे पूर्ण जाहिरात आहे, जाहिरातीबद्दल पूर्ण माहिती जाहिरातीबद्दल मी देणारच आहे. काही तासांमध्ये मी परत उभारून बोलणार आहे तुमच्याशी, बरोबर आहे? पण मी एक सांगतो की पूर्ण जे रिक्रुटमेंट आहे ते एकदम हाय स्पीड लेवलवरती, हाय स्पीड लेवलवरती राबवण्यात येणार आहे. ओके, असं सांगण्यात येत आहे की जानेवारीच्या लास्ट वीक मध्ये, जानेवारीच्या लास्ट वीक और जर काही सरकमस्टान्सेस क्रिएट झाले तर फेबच्या
फर्स्ट या सेकंड वीक मध्ये, म्हणजे असं समजा की फेब्रुवारी 14 तारीख जो तुमचा सगळ्यांचा आवडता दिवस आहे त्याला व्हॅलेंटाईन डे म्हटलं जातं, त्या व्हॅलेंटाईन डे रोजी तुमचा कार्यक्रम डब्ल्यूसीडी वाजवणार आहे, बरोबर आहे? त्याच्या आधी तुमचा पेपर होईल वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटचा. ओके, म्हणजे परत एक जाहिरात तुमच्या मागे आता अटकलेली आहे, बरोबर आहे? आणि या जाहिरातीमध्ये आता परत एक ऍड झालाय डब्ल्यूसीडी, त्याच्यामध्ये जेई ऍड झालं त्याच्यामध्ये सीई ऍड होणार आहे, बरोबर आहे? तसंच आता सोलापूर आहे, त्यानंतर आता पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन बी 7 दिवसात येऊन राहिलं, हे तर आलंच आहे, बरोबर आहे? मल्टिपल वॅकन्सीज ज्या तुमचा चान्स तुम्हाला मिसिंग दिसत होता, पीडब्ल्यूडी ची एक्झाम झाल्यानंतर, जिल्हा परिषदची एक्झाम झाल्यानंतर, जे एक तुमच्या मनामध्ये थोडं डिमोटिवेशन आलं होतं की सर 2 जाहिराती आल्या पण आणि गेल्या पण, तर त्याच्यापेक्षा मोठ्या जाहिराती, त्याच्यापेक्षा मोठ्या वॅकन्सीज, त्याच्यापेक्षा मोठं एकदम तुमच्यासाठी स्वप्न एक पूर्ण साकार करण्याची वेळ परत तुम्हाला तुमच्या लकने. ओके, मी तर पहिले आता 2 तासाआधी बोललो की तुम्ही खूप नशीबवान पूर्ण समजा, बरोबर आहे? की तुमच्यासाठी एकूण एक जाहिरात येणं सुरू आहे, याचा फायदा घ्या, तरच तुम्ही फायदा करून घेऊ शकता. ओके, मी दुपारी बोललो 4 वाजता 5 वाजता आलो त्यावेळेस की जर तुम्ही अजूनही तुमचे डोळे झोपेतून उघडले नसेल तर तोंडात पाणी टाका, पाण्यात तोंड टाका, बरोबर आहे? पण डोळे जागे करा, स्वतः जागे व्हा, याच्या मोठ्या जाहिराती तुम्हाला भेटणार नाही, बरोबर आहे? तुम्ही खरंच नशीबवान आहे हे समजा. ओके ओके, आणि त्याच्यानंतर आता आपल्या टार्गेटला ओळखा, बरोबर आहे? तर हे लक्षात घ्या सगळं आणि आता याला लागा. एक्झाम पॅटर्न काय असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण काही तासांमध्ये डिस्कस करणार आहे. ओके, मग या सगळ्या एक्झामला क्रॅक कसं करायचं? ओके, सगळ्या एक्झामला कशा प्रकारे क्रॅक करायचं आहे, काय नियोजन असायला पाहिजे, याचा ऑफलाईन सेमिनार आपल्या नाशिकला, ओके, ऑफलाईन सेमिनार नाशिकला 26 तारखेला आपण आयोजित केलाय. फक्त ऑफलाईन प्रकारे तुम्ही त्याला अटेंड करू शकता. ओके, किती वाजता? सायंकाळी 5 वाजता हा सेमिनार असणार आहे, बरोबर आहे? ज्या विद्यार्थ्यांना हा सेमिनार अटेंड करायचा आहे त्यांनी आपल्या गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा 9096086464 या नंबरवरती कॉल करून सेमिनार बद्दल माहिती घेऊ शकता. किंवा डायरेक्टली जर तुम्हाला याच्यासाठी कुठलीही रजिस्ट्रेशन फी नाही आहे, बरोबर आहे, जरी तुम्हाला करायचं आहे तर रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. ओके, आणि रजिस्ट्रेशनची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशनची लिंक आलेली आहे. चला, ओके, आणि या सगळ्यांची डब्ल्यूसीडीची बॅच मी ऑलरेडी बोलत होतो. ओके, आतापर्यंत तो कोणी बोललं नाही डब्ल्यूसीडी, आपण एकटेच होतो ते बोलत होतो डब्ल्यूसीडी. ओके, तर डब्ल्यूसीडी एक्झामची बॅच आपण ऑलरेडी लॉन्च केलेली आहे. ओके, आणि ही बॅच जी पहिली बॅच जी आपण लॉन्च केलेली आहे ते 17 तारखेपासून सुरू झाली होती, ज्याची फी किती होती 10,000 होती. याच्यामध्ये तुम्हाला आजपर्यंत 2,000 रुपये डिस्काउंट आपण दिलं. ओके, म्हणजे 8,000 रुपये तुम्ही अजूनही ऍडमिशन करू शकता. ओके, डब्ल्यूसीडी बॅचला ऍडमिशन करू शकता. आणि नवीन बॅच, एक सेकंड, नवीन बॅच आलेली आहे का? एक सेकंड, नवीन बॅच सगळ्यात शेवट दिलेली आहे पण मी तुम्हाला आताच सांगतो. ओके, की 23 तारखेपासून, ओके, 23 तारखेपासून 23rd December पासून आपण डब्ल्यूसीडीची सेकंड बॅच, कारण की पहिल्या बॅचला भरपूर ऍडमिशन झालेलं आहे, आता नवीन ऍडमिशन आपण त्यामध्ये करू नाही. ओके, 23rd December पासून जी आपली नवीन बॅच स्टार्ट होते आहे, ओके, त्याची सुद्धा फी आपण 10,000 ठेवलेली आहे. ओके, यामध्ये सुद्धा आपण उद्यापर्यंत 2,000 रुपये डिस्काउंट देतोय आणि 8,000 रुपये डब्ल्यूसीडीच्या नवीन बॅच, जे 23 तारखेपासून फ्रेश बॅच सुरू होत आहे, त्याची सुद्धा फीस तुम्हाला 8,000 असणार आहे, बरोबर आहे? हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. लागणार सगळ्यात पहिले आन्सर की येऊ द्या. ओके, सगळ्यात पहिले आन्सर की येऊ द्या. ओके, चला, डिस्क्रिप्शन म्हणजे तुम्हाला जो हे दिलाय, ओके, ऍडमिशनचा इन्क्वायरी फॉर्म दिलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि तुम्हाला ऑनलाईन बॅच करायचे की ऑफलाईन बॅच करायचे ते तुम्ही देऊ शकता. हा आपला मोबाईल नंबर 7821951804. काही क्वेरी असेल तुमची तर त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. चालेल, करूया आपल्या टॉपिकला सुरुवात. आणि आपल्या टॉपिकचं नाव आहे, हा, स्वागत करेंगे तुम्हाला, बरोबर आहे? टायमिंग काय आहे? टायमिंग बॅचचा आपला असते सकाळी 9 ला. किती असते? सकाळी 9 ला आपला बॅचचा टायमिंग असते. चला, सॉइल मॉइश्चर, आता आपण आपल्या इरिगेशनला सुरुवात करूया. सॉइल मॉइश्चर रिलेशन काय म्हणते? ओके, आता हे सॉइल मॉइश्चर रिलेशन बघायचं असेल तर बघा किती सोप्या प्रकारे आपण याला शिकू शकतो. काय म्हणते सॉइल मॉइश्चर रिलेशन? एक सेकंड, हा, पाबे, पा, फॉर एक्झाम्पल हा होता तुमचा सॉइलची रूट झोन डेप्थ. ओके, म्हणजे याच्यावर हे काय तुमची, हे वरची दिसते तुम्हाला जमीन आहे, बरोबर आहे? याच्यावर तुम्ही एखादं क्रॉप पेरलं. आता या क्रॉपचे रूट्स असे खाली खाली राहील. क्रॉपचे रूट्स कुठे राहील? या जमिनीच्या खाली राहील. जमिनीच्या खाली म्हणजे ह्याला खालची काय आहे? खालची सॉइल आहे. आता काय असेल? आता फॉर एक्झाम्पल पाय, एक सेकंड, हे वायर आहे ना, माझ्या पायाच्या मधा मधा 4 चक्रा मारते.
बरोबर आहे. हां ओके. आता या सॉइलच्या सॉइलला काहीतरी लेअर्स असतात. फॉर एक्झाम्पल हे सॉइलची सगळ्यात खालची लेअर आणि हे वरची लेअर. बरोबर आहे. चला याला म्हणतो आपण फील्ड कॅपॅसिटी. ओके याला म्हणू आपण ओ एम सी आणि याला म्हणू आपण परमनंट वेल्टिंग पॉईंट. काय आहे मी ते समजून सांगतो, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके या परमनंट वेल्टिंग पॉईंट मध्ये खाली असते हायग्रोस्कोपिक वॉटर आणि असते सॉइलचे सॉलिड पार्टिकल. सॉइलचे सॉलिड पार्टिकल त्याच्यामध्ये असते हायग्रोस्कोपिक वॉटर. बरोबर आहे. आता काय होते पहा, लक्षात घ्या, चांगल्या प्रकारे इमानदारीने लक्षात घ्या. ओके आणि डब्ल्यू सी डी ला हा मोस्ट वेटेड सब्जेक्ट आहे तुमचा इरिगेशन. बरोबर आहे. पाहे आता तुमची सॉइल आहे, तुमच्या सॉइल मध्ये जर तुम्ही पाणी टाकलं, तुमच्या सॉइल मध्ये तुम्ही काय टाकलं, पाणी टाकलं. बरोबर आहे. तर माहिती आहे का तुम्ही त्या सॉइल मधलं पूर्ण पाणी जरी तुमच्या सॉइलला तुम्ही ओव्हन ड्राय केलं, जरी तुमच्या सॉइलला तुम्ही काय केलं, ओव्हन ड्राय केलं, सगळ्याचं सगळं पाणी काढण्याचा प्रयत्न केला. बरोबर आहे. ओव्हन ड्राय करून त्याला बाहेर काढा केलं असेल ना तुम्ही. ओके वॉटर कंटेंट ज्यावेळेस काढता त्यावेळेस केलं असेल. मग तुम्ही ओव्हन ड्राय करून त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्या. पूर्ण पाणी काढल्यानंतर सुद्धा त्या सॉइलला ओव्हन ड्राय करून बाहेर काढा आणि त्याच्यावरती हात लावा, तुम्हाला काही पाणी दिसते, तुमच्या हातावर काहीतरी पाणी लागते. ओके म्हणजे सॉइलचे सॉलिड पार्टिकल जे असते ते काही पाणी केमिकली त्यासोबत कंबाईन करून ठेवते, काही पाणी केमिकली एकदम कंबाईन करून ठेवते. बरोबर आहे. त्याला सोडतच नाही, एकदम केमिकल बॉन्ड बनवते त्याच्या पाण्यासोबत, त्या पाण्याला सोडतच नाही. त्याला म्हणते हायग्रोस्कोपिक वॉटर. त्याला कोणतं वॉटर म्हणते, हायग्रोस्कोपिक वॉटर. हे पाणी तुम्ही कधी सॉइल मधून रिमूव्ह करू शकत नाही, ते केमिकली बाउंड आहे. ते कसं आहे, केमिकली बाउंड आहे. बरोबर आहे. हा हे असते सॉलिडचं पार्टिकल. आता काय होते, फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटलं की तुमच्या पूर्ण या सॉइल मध्ये, तुमच्या पूर्ण या सॉइल मध्ये पूर्णच्या पूर्ण पाणी आहे, म्हणजे फील्ड कॅपॅसिटी एवढं पाणी आहे. फील्ड कॅपॅसिटी, फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय, सॉइल किती पाणी स्वतःमध्ये धरून ठेवू शकते, सॉइल किती पाणी स्वतःमध्ये रिटेन करून ठेवू शकते, किती पाणी. फॉर एक्झाम्पल मी एका टाइमला 2 ग्लास पाणी पिऊ शकतो, ते माझी कॅपॅसिटी आहे. म्हणजे काय, फील्ड कॅपॅसिटी. ओके तसं सॉइल जेवढं पाणी ऍब्झॉर्ब करून ठेवू शकते त्याला म्हणते त्याची फील्ड कॅपॅसिटी. काय म्हणते त्याची, त्याला फील्ड कॅपॅसिटी. मग सॉइल मध्ये जर फील्ड कॅपॅसिटी एवढं पाणी आहे, बरोबर आहे, फील्ड कॅपॅसिटी. आता कोणत्याही क्रॉपची ग्रोथ कशाने होते रे, कोणताही क्रॉप जे ग्रोथ होईल, बरोबर आहे, कोणताही क्रॉप जे ग्रोथ होईल, क्रॉपची ग्रोथ कोण घेते पाणी, कोण घेते पाणी, सॉइल क्रॉपचा रूट घेते. कोण घेते, रूट घेते. रूट काय करते, पाणी ऍब्झॉर्ब करते कोणामधून, या सॉइल मधून, आणि ते मग त्याला फोटोसिंथेसिस प्रोसेसला भेटते आणि त्याच्यामुळे तुमच्या क्रॉपची ग्रोथ होते. बरोबर की नाही, एकदम बरोबर. बरोबर आहे. मग आता काय होते पा, आता काय होईल, हा तुमचा रूट झोन हा पाणी ऍब्झॉर्ब करेल. मग जर इथं पाणी आहे तुमच्या फील्ड कॅपॅसिटी, ओके त्या इच्छा सॉइल मध्ये जर पाणी आहे, तर हे पाणी तुमचा जो क्रॉपचा रूट आहे तो इझिली घेणार. क्रॉपचा रूट कसा घेणार, एकदम इझिली घेत राहणार. बरोबर आहे. इझिली भेटणार त्याला हे पाणी. बरोबर आहे. अबे एक ग्लास तुमच्या जवळ ठेवला पाणी प्याचा आणि एक त्या दुसऱ्या खोलीत ठेवला, तुम्ही कोणता ग्लासातलं पाणी लवकर प्यान. इथंच पाणी जे तुमच्या जवळ इझिली अवेलेबल आहे, जे कसं आहे इझिली अवेलेबल आहे, तेच पाणी तुम्ही लवकर प्यान ना. मग तसा रूट आहे, या रूटले जर फॉर एक्झाम्पल इथं पाणी आहे, इथं पाणी आहे, बरोबर आहे, हे पाणी, हा रूट जो आहे ते हे पाणी लवकर घेईन का, हे वाल वरचं, कारण की ते इझिली अवेलेबल आहे. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस सॉइल मध्ये फील्ड कॅपॅसिटी एवढं पाणी असते, एवढं पाणी असते, त्यावेळेस तो क्रॉप ते पाणी लवकरात लवकर एक्स्ट्रॅक्ट करू शकते. बरोबर आहे. त्याला म्हणते इझिली, ओके रेडिली अवेलेबल वॉटर, रेडिली अवेलेबल वॉटर रॉ. ओके काय म्हणते, रेडिली अवेलेबल वॉटर म्हणजे इझिली, इझिली ते क्रॉप घेऊ शकते, रेडिली अवेलेबल वॉटर म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे. मग आता हे पाणी लवकर घेतो. बरोबर आहे. सेकंड सेकंड त्याच्यानंतर हे असते कॅपिलरी वॉटर. याच्या खालचं कोणतं असते, हे असते फील्ड वॉटर, याला ग्राउंड वॉटर म्हणतो आपण, दुसरा पेन घेतो, याला आपण ग्राउंड वॉटर म्हणतो, याला आपण कॅपिलरी वॉटर म्हणतो. बरोबर आहे. आता हा क्रॉप पहिले इथचं पाणी घेईन, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर तो इथचं पण पाणी घेईन, याच्यानंतर तो इथचं पण पाणी घेईन. हे पण आपण असं समजतो की रूट जो आहे तो इथचं पाणी ते घेतेच घेते, पण इथचं पाणी तो घेऊ शकते. ओके पण इट इज नॉट रेडिली अवेलेबल वॉटर, इझिली नाही घेऊ शकत. हे कसं होतं, इझिली घेऊ शकते तो. हे घ्यासाठी त्याला काहीतरी फोर्स लावा लागन, त्या रूटले काहीतरी त्या सॉइलवर फोर्स लावून ते पाणी घ्यावं लागन, स्वतःकडे ओढा लागन. पण हे बी कोणतं वॉटर आहे, हे बी अवेलेबल वॉटरच आहे. बरोबर आहे. मग आता तुम्हाला जर म्हटलं की कोणत्याही क्रॉपचे अवेलेबल वॉटर कोणते कोणते असते, एक असते फील्ड कॅपॅसिटीचं, एक असते फील्ड कॅपॅसिटीचं, आणि दुसरं असते ओएमसीचं, ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट. ऑप्टिमम म्हणजे मिनिमम मॉइश्चर कंटेंट जो तुमचा क्रॉप घेणार आहे तुमच्या ग्रोथसाठी, त्याला म्हणते ओएमसी. बरोबर आहे. आता आता बिचारा तो रूट इथपर्यंत पाणी घेईन, पण याच्या खालचं पाणी कधी घेणार आहे का, हे हायग्रोस्कोपिक वॉटर घेईन का, नाही. कारण की ते हायग्रोस्कोपिक वॉटर कोणतं आहे, जे तुमच्या त्या सॉइल न पकडून ठेवलाय, तो सोडन का, तो सोडणार नाही. तर मग हे जे पाणी असते कोणतं, याच्या खालचं जे पाणी असते हायग्रोस्कोपिक वॉटर, हे कधीच तो तुमचा क्रॉप घेऊ शकत नाही फॉर देअर ग्रोथ.
तुमचा क्रॉप कधीच ते पाणी त्याच्या ग्रोथ साठी घेऊ शकत नाही, बरोबर आहे. त्याला म्हणते नॉन अवेलेबल वॉटर. त्याला कोणतं वॉटर म्हणते? नॉन अवेलेबल वॉटर. मग नॉन अवेलेबल वॉटर म्हणजे कोणतं? परमनंट विल्टिंग पॉइंट. बरोबर. विल्टिंग पॉइंट म्हणजे काय? असं पाणी जे सॉइलच्या ग्रोथ मध्ये रिस्पॉन्सिबल नसते, ज्याच्यामुळे कधी सॉइलची क्रॉपची ग्रोथ होत नाही, असं पाणी ज्याच्यामुळे कधीच तुमच्या क्रॉपची ग्रोथ होत नाही, त्याला म्हणते परमनंट विल्टिंग पॉइंट. कोणता पॉइंट म्हणजे आले? परमनंट विल्टिंग पॉइंट. मग क्रॉपची ग्रोथ कोणामुळे होते? एक होते अवेलेबल वॉटर, म्हणजे कोणतं? ग्राउंड वॉटर. आणि दुसरं असते कॅपिलरी वॉटर. कोणतं असते? कॅपिलरी वॉटर मुळे सॉइलची ग्रोथ होत असते. लक्षात राहील. मग फील्ड कॅपॅसिटीवर, मग आता मला सांगा. ओके, एक तुमच्याकडे फिनोमेन असते SMT नावाचा, सॉइल मॉइश्चर टेन्शन नावाचा. कोणतं असते? सॉइल मॉइश्चर टेन्शन. हा सॉइल मॉइश्चर टेन्शन काय म्हणते? सॉइल मॉइश्चर टेन्शन काय सांगते मला? सॉइल मॉइश्चर टेन्शन, टेन्शन म्हणजे टेन्साइल फोर्स लावणे. सॉइल मॉइश्चर टेन्शन म्हणजे काय? टेन्शन म्हणजे टेन्साइल फोर्स. टेन्साइल फोर्स म्हणजे ओढणे. आपण म्हणतो ना, हा जर आपल्याकडे एक मटेरियल आहे, असे फोर्स लागणे म्हणजे काय करणे? पुल करणे, पुल ओढणे, ओढणे काय करणे? ओढ, पुल केला त्याला, ओढला चांगला धरून. बरोबर आहे. तर मग हा जो रूट आहे, हा जो रूट तुम्हाला दिसते, हा रूट पाणी ओढूनच राहिलाय ना. हा रूट त्या रूटला पाणी ओढूनच राहिलाय, बरोबर आहे. पण याला इथं जे पाणी प्रेझेंट आहे, इथं जे पाणी प्रेझेंट आहे, हे पाणी ओढासाठी त्याला जास्त वेळ लागेल का? जास्त फोर्स लावा लागेल का? नाही, कारण की ते इझिली अवेलेबल आहे. मग इथं SMT ची व्हॅल्यू किती राहील? सॉइल मॉइश्चर टेन्शनची व्हॅल्यू किती राहील? त्याला जास्त लावा लागेल का? नाही लावा लागेल. त्याला काहीतरी कमी फोर्स लावा लागेल. फोर्स ते 1, 2, 3 किती असते? 1 ते 3 ऍटमॉस्फेरिक प्रेशर, एवढाच फोर्स त्याला लावा लागते. कमी लावा लागते एकदम, बरोबर आहे. कारण की ते इझिली अवेलेबल आहे, बरोबर आहे. आणि जर तुम्ही विचार केला PWP परमनंट विल्टिंग पॉइंट, जर क्रॉपले क्रॉपच्या रूटले इतकं पाणी घ्यायचं असन, तर मग आता त्याला फोर्स मात्र कसा लावा लागेल? जास्त लावा लागेल. कारण हे पाणी दूर आहे ना रे त्याच्या, हे पाणी कसं आहे? दूर आहे, बरोबर आहे. दूर आहे तर त्याला फोर्स कसा लावा लागेल? जास्त लागेल. फोर्स जास्त लावा लागेल म्हणजे सॉइल मॉइश्चर टेन्शन, टेन्साइल फोर्स जास्त लावा लागेल. तर तो लावा लागते 7 ते 32 ऍटमॉस्फेअरचा. किती? 7 ते 32 ऍटमॉस्फेअर प्रेशरचा, बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की फील्ड कॅपॅसिटीवर सॉइल मॉइश्चर टेन्शन कमी असते, आणि परमनंट विल्टिंग पॉइंटवर सॉइल मॉइश्चर टेन्शन जास्त असते. आणि सॉइल मॉइश्चर टेन्शन काय असते? सॉइल मॉइश्चर टेन्शन म्हणते किती फोर्स तुम्हाला लावा लागेल तुमच्या क्रॉपले, जेणेकरून क्रॉपच्या रूटले, जेणेकरून याच्यामध्ये जे पाणी आहे ते पाणी तो इझिली घेऊ शकणार त्याच्या ग्रोथसाठी, त्याच्या ग्रोथ साठी. याच्यावरून तुम्हाला लक्षात ठेवण्याचे पॉईंट कोणते? की क्रॉपच्या ग्रोथ मध्ये कोणते कोणते पाणी अवेलेबल, कोणतं पाणी अवेलेबल रिस्पॉन्सिबल असते त्याच्या ग्रोथसाठी? कॅपिलरी वॉटर. कोणतं असते? कॅपिलरी वॉटर असते. हे पाणी, एवढं पाणी, एवढं पाणी तो इझिली घेऊ शकते. आणि कोणतं पाणी अवेलेबल म्हणजे रिस्पॉन्सिबल नसते ग्रोथ साठी? ते असते परमनंट विल्टिंग पॉइंट वाला पाणी. कोणतं? परमनंट विल्टिंग पॉइंट वाला पाणी. समजत आहे की नाही आहे? समजत आहे, बरोबर आहे. हा बयाळ, ठीक आहे. FC वर नो, ठीक आहे. फील्ड कॅपॅसिटी, हा ग्राउंड वॉटर. याच्यावर असते सॅच्युरेशन, याच्यावर असते सॅच्युरेशन. त्या सॅच्युरेशनवर फील्ड कॅपॅसिटी झिरो असते. लक्षात ठेवतो, सॅच्युरेशनवर SMT सॉइल मॉइश्चर टेन्शनची व्हॅल्यू झिरो असते. हे फील्ड कॅपॅसिटी, फील्ड कॅपॅसिटीच्या वरत, ओके, म्हणजे एकदम जास्त पाणी तुम्ही टाकून दिलं तिथं सॉइल मॉइश्चर टेन्शन झिरो असते, फील्ड कॅपॅसिटीवर नाही. समजत आलंय तुम्हाला? ओके, तर हा सगळा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, दॅट इज सॉइल मॉइश्चर रिलेशन. ओके, एवढं गोष्टी तुम्ही याच्यात लक्षात ठेवायच्या. ओके, चला पुढे जाऊ. ओके, हा दॅट इज अ कमेंट ऑफ द डे. इतकी कमेंट मी वाचणार नाही, भरपूर मोठ्या याने एक लेटरच्या फॉर्मॅटमध्ये मला लिहून पाठवलंय की अनाथ विद्यार्थ्यांना अनाथ आहे म्हणून त्याला एक हेल्प हवी आहे. ती हेल्प ऑलरेडी आपण केलेली आहे. ओके, फाईन. चला, हा टाइप्स ऑफ पार्ट्स ऑफ कॅनल सिस्टीम, कॅनल सिस्टीमचे पार्ट समजून घ्या आता पटापट. ओके, कॅनल सिस्टीमचे पार्ट समजून घ्या. ओके, सगळ्यात पहिले आपल्याला माहित आहे, आता आपण जे कॅनल मधून आपल्या इरिगेशनले आपल्या शेताला जे पाणी भेटणार आहे, आपल्या शेताला काय भेटणार आहे? पाणी भेटणार आहे. ते पाणी आपण काय प्रोव्हाइड करतो तुमच्या शेतात? कॅनलनं. काय प्रोव्हाइड करतो? कॅनलनं. कॅनल कुठून पाणी घेईन? पा, हे होती रिव्हर. हे काय होती? रिव्हर होती. रिव्हर फ्लो होऊन राहिली होती, रिव्हर फ्लो होऊन राहिली होती. मग या रिव्हरचं पाणी मी काय केलं? हा माझ्या गावाचा एरिया, हा माझ्या गावाचा एरिया, एवढा एरिया आहे. मग मी काय केलं? तर माझ्या गावातून एक नदी चालली, नदी चालली, या नदीत मी एक डायव्हर्जन बांधला. या डायव्हर्जन नेटवर्कनं काय केलं? याच्यातलं पाणी त्याच्याकडे घेतलं, बरोबर आहे. मग हा चालला इथून तुमचा मेन कॅनल. रिव्हर मधून काय फ्लो केला तुम्ही? मेन कॅनल केला, बरोबर आहे. मग आता सगळ्याचे शेत काय मेन कॅनल वरच असन का रे? सगळ्याचे जे शेत आहे फार्म आहे ते काय मेन कॅनल वरच असन का? नाही, बरोबर आहे. आतमध्ये असतात. मग आता पहिला जो सगळ्यात मोठा कॅनल असते तो असते मेन कॅनल. कोणता असते? मेन कॅनल असते, बरोबर आहे. मग या मेन कॅनल मधून आता तुम्ही सगळ्यात पहिला कॅनल टाकता ब्रांच कॅनल. हे शिकला असणार तुम्ही, भारी दे. मेन कॅनल मधून कोणता कॅनल जाते? ब्रांच कॅनल, बरोबर आहे. ब्रांच कॅनल मधून अजून अंदर जाता, आपण म्हणतो एक गाव, गावाच्या अंदर कॉलन्या, कॉलन्याच्या अंदर अजून नॅरो कॉलन्या, अजून स्ट्रीट,
हे सगळे पोर्शन असतात ना आपल्या गावात, तसं शेतात पण. ओके, हा मेन कॅनल, मेन कॅनल मधून रन झाला ब्रांच कॅनल. काय रन झाला? ब्रांच कॅनल रन झाला. आता ब्रांच कॅनल मधून इकडून डबल इकडे पाणी फ्लो झालं, त्याले म्हणते मेजर डिस्ट्रीब्युटरी. त्याला काय म्हणते? मेजर डिस्ट्रीब्युटरी. म्हणजे सिक्वेन्स काय आला? सगळ्यात पहिले गेला मेन कॅनल, सगळ्यात पहिले आला मेन कॅनल मधून पाणी, मग गेलं ब्रांच कॅनल मध, मग गेलं मेजर डिस्ट्रीब्युटरी मध, मग कशात गेलं? मेजर डिस्ट्रीब्युटरी मध. बरोबर आहे. हा, मग आता मेजर डिस्ट्रीब्युटर मग जाईन तुमचं पाणी मायनर. कुठे जाईन? मायनर डिस्ट्रीब्युटर. आणि हे वय तुमचं शेत, हे वय तुमचं शेत. आता पहा, लक्षात घ्या, कधीही मेन कॅनलचं, कधीही मेन कॅनलचं मेंटेनन्सचं आणि कन्स्ट्रक्शनचं काम करते सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट. बरोबर आहे. हा, त्याच्यानंतर मेन कॅनल आणि ब्रांच कॅनलचं मेंटेनन्सचं काम कोण करते? सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट. ओके, मेजर डिस्ट्रीब्युटरी आणि मायनर डिस्ट्रीब्युटरीचं मेंटेनन्सचं काम करते तिथली लोकल बॉडी, तिथे जे काही लोकल ऑथॉरिटी असेल. ओके, तहसील कार्यालय वगैरे वगैरे ते त्याचं काम करणार. ओके, मग हे झालं मायनर पर्यंतचं काम, तुमचं सगळं गव्हर्नमेंट करते मेंटेनन्स वगैरे. मग आता या मायनर पासून, या मायनर पासून तुमचं हे काय होय? तुमचं शेत होय. त्या शेतात जर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तर याच्या मेंटेनन्सचं काम राहते स्वतः शेतकऱ्याचं. कोणाचं राहत असते? स्वतः शेतकऱ्याचं राहत असते. हा, त्याचं काम कोणाचं राहत असते? शेतकऱ्याचं राहत असते. बरोबर आहे. मग शेतकरी काय करते? या मेन कॅनल पासून त्याची स्वतःची काहीतरी पाईपलाईन वगैरे टाकते. ओके, किंवा उतार बनवते, असं उतार बनवते जेणेकरून पाणी ग्रॅव्हिटी नसेल. ओके, तर याले म्हणते डिस्ट्रीब्युटरी. त्याला काय म्हणते? डिस्ट्रीब्युटरी, सॉरी, वॉटर कोर्स. डिस्ट्रीब्युटरी वॉटर कोर्स. कोणता? डिस्ट्रीब्युटरी वॉटर कोर्स. काय म्हणते? वॉटर कोर्स म्हणते. मग काय काय झालं? सगळ्यात पहिले पाणी गेलं मेन कॅनल मधून, मेन कॅनल मधून गेलं ब्रांच कॅनल मधून, ब्रांच कॅनल नंतर मेजर डिस्ट्रीब्युटरी, मेजर डिस्ट्रीब्युटरी मायनर डिस्ट्रीब्युटरी, आणि मायनर मधून गेलं वॉटर कोर्स. मग तुम्हाला जर विचारलं वॉटर कोर्सच्या कन्स्ट्रक्शनचं आणि मेंटेनन्सचं काम कोण करते? शेतकऱ्याचं काम असते. ओके, कोणाचं काम असते? आपलं काम असते ते. कारण की आपल्या शेतात घ्यायचं ना पाणी, त्याने शेतापर्यंत आणून दिलं. आता तुम्ही पाणी घ्या, जसा दूधवाला घरापर्यंत दूध आणून देते, पण भांड घेऊन तुम्हालाच जावं लागते. भांड घेऊन तुम्हालाच जावं लागते. तुमच्या घरात किचन मध्ये येऊन टाकते का तो दूध? गदेबा गरम बी करून देतो असं नाही करलं तर. बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे सगळे कॅनल सिस्टीम काम करत असते. ओके, हे याच्यासाठी सांगितलं की आता तुम्हाला सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो. काहीच नाही, पहिले असते मेन कॅनल, मग असते ब्रांच कॅनल, मग असते मेजर डिस्ट्रीब्युटरी, मग असते मायनर डिस्ट्रीब्युटरी, आणि मग असते वॉटर कोर्स. मग कोण असते? वॉटर कोर्स असते. समजाज? ओके, व्हेरी इझी, व्हेरी इझी. हा, डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही विद्यार्थी अलाउड राहील. डब्ल्यू सी डी ला डिप्लोमा आणि डिग्री दोन्ही विद्यार्थी अलाउड राहणार आहे. चला, क्लासिफिकेशन ऑफ कॅनल बघा. बेस्ड ऑन अलाइनमेंट, बेस्ड ऑन अलाइनमेंट. आता पिक्चर इथे बरोबर दिसत नसेल, बट ठीक आहे, आपण तसं शिकू. बेस्ड ऑन अलाइनमेंट, अलाइनमेंट समजते ना? सेंटर लाईन. एखाद्या रोडची सेंटर लाईन म्हणजे रोडचं अलाइनमेंट, कॅनलची सेंटर लाईन म्हणजे कॅनलचं अलाइनमेंट. ओके, तर आता बघा, सगळ्यात पहिला जो कॅनल असते तो असते रिज कॅनल. कोणता कॅनल असते? रिज कॅनल. आता रिज कॅनल काय असते पहा. रिज लाईन म्हणजे टॉप मोस्ट पॉईंट, पर्वताची टॉप मोस्ट पॉईंट, एखाद्या एरियाची टॉप मोस्ट लाईन जी असते, टॉप मोस्ट पॉईंट, त्याला रिज लाईन म्हणते. त्याला कोणती लाईन म्हणते? रिज लाईन. फॉर एक्झाम्पल, हे होता तुमचा काहीतरी रिज एरिया, हा एखादा होता तुमचा काहीतरी रिज एरिया, म्हणजे हायएस्ट पॉईंट होता कोणत्या तरी एरियाचा वगैरे. याच्यातून फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा कॅनल गेला, याच्यातून तुम्ही काय टाकला? एखादा कॅनल. द कॅनल विच इज पासिंग फ्रॉम द रिज एरिया. रिज एरिया म्हणजे हायएस्ट पॉईंट, एखाद्या सर्फेसचा हायएस्ट पॉईंट. ओके, एखाद्या सर्फेसच्या हायएस्ट पॉईंट मधून जर तुमचा हा एखादा कॅनल फ्लो होत असेल त्याला म्हणते रिज कॅनल. त्याला काय म्हणते? रिज कॅनल. मग आता मला सांगा, आता या रिज कॅनल म्हणजे हायएस्ट पॉईंट, म्हणजे फॉर एक्झाम्पल पर्वत वगैरे राहते मोठे मोठे, त्याच्यातून जर एखादा कॅनल पास झाला, त्यातून जर एखादा कॅनल पास झाला, किंवा गावाचा हायएस्ट पॉईंट त्यातून कॅनल पास झाला, बरोबर आहे, तर एवढ्या या रिज लाईन मधून तुमची काही नदी किती फ्लो होऊ शकते का रे? कधी अशी नदी वगैरे फ्लो, रिव्हर वगैरे फ्लो होऊ शकते का? शक्यच नाही. हायएस्ट पॉईंटकडे कशी रिव्हर कशी फ्लो होते? उताराकडं. चढावाकडे फ्लो होईन का ते? चढावाकडं. शक्य नाही. बरोबर आहे. म्हणजे इथं रिव्हर फ्लो होणार नाही. आणि रिव्हर जर फ्लो होणार नाही, हा होता तुमचा रिज एरिया आणि हा होता तुमचा कॅनल. बरोबर आहे. हा होता तुमचा कॅनल. परत एकदा करतो, कॅनल लईच लहान झाला. हा होता रिज एरिया आणि हा होता तुमचा कॅनल. बरोबर आहे. मग आता इथून जर रिव्हर वगैरे जाणार नाही तर कॅनलचं आणि रिव्हरचं पाणी मिक्स होणार नाहीच, कारण की रिव्हर चाललीच नाही. मग कॅनल मध्ये कोणतं पाणी जात असेल? सांड पाणी. बरोबर आहे. हा, मग आता त्या रिव्हरचं पाणी जर कॅनल मिक्स झालं, कॅनलचं पाणी रिव्हर मध्ये मिक्स झालं, तर रिव्हरचं पाणी पोल्युटविन. कसं विन? पोल्युटविन. असं झालं पाहिजे का? नाही झालं पाहिजे. म्हणून आपण काय बंद असतो? क्रॉस ड्रेनेज वर. ऐकलं असेल तुम्ही ऍक्विडक्ट, सायफन ऍक्विडक्ट, सुपर पॅसेज. ओके, पण आता इथून रिव्हर चाललीच नाही तर आपल्याला क्रॉस ड्रेनेज वर बांधायची गरज आहे का? नाही. तर इथं आपण सीडी वर्क करत नाही, म्हणजे क्रॉस ड्रेनेज वर्क आपण करत नाही. परीक्षेत विचारते तर सांगा, सांगा रिज कॅनल मध्ये क्रॉस ड्रेनेज वर्क असते का? बिलकुल नसते, बिलकुल नसते.
ओके मग आता हा हा जो री कोणता रिज कॅनल आहे, हा रिज कॅनल मधून पाणी या साईडने तुम्ही देऊ शकता, इकडल्या साईडने देऊ शकता, आणि रिज कॅनल मधून पाणी इकडल्या साईडने देऊ शकता. बरोबर आहे, याही साईडनं पाणी जाऊ शकते तुमचं, याही साईडनं पाणी घेऊ शकता आणि याही साईडनं पाणी घेऊ शकता. म्हणजे रिज कॅनल इकडलाही एरिया इरिगेट करण, इकडला एरिया इरिगेट करण आणि इकडला एरिया इरिगेट करण. ओके, दोन पॉइंट लक्षात ठेवायचे. पहिला पॉइंट, रिज कॅनल कुठून पास होते, रिज एरियापासून. कुठून पास होते, रिज पासून. त्याच्यामध्ये क्रॉस ड्रेनेज वर पाहिजे का, बिलकुल नाही. सीडी वर्क नकोय, सीडी वर्क नकोय. आणि तो रिज कॅनल दोन्ही साईडचा एरिया, दोन्ही बँक, बँक म्हणजे काय असतात, त्याचा एरिया, या पहिली बँक हे दुसरी बँक, दोन्ही बँकचा एरिया, दोन्ही साईडचा एरिया इरिगेट करतो, त्याला म्हणतो आपण रिज कॅनल. त्याला काय म्हणतो आपण, रिज कॅनल म्हणत असतो. समजलं, एवढे पॉईंट तुम्हाला परीक्षेत त्याच्यात विचारणार. सेकंड कॅनल जर आपण बघितला, सेकंड कॅनल जर आपण बघितला, याच्यात इमेज आहे का बघू द्या. हा ओके, हा इथे तुम्हाला ब्लर दिसणार पण ठीक आहे, इथेच सांगतो मग मी. ओके हा, सेकंड असते आपला कंटूर कॅनल. सेकंड कोणता कॅनल असते, कंटूर कॅनल. कंटूर माहिती तुम्हाला, द लाईन जॉईनिंग द पॉईंट ऑफ इक्वल एलिव्हेशन, लाईन जॉईनिंग द पॉईंट ऑफ इक्वल एलिव्हेशन इज कॉल्ड एज कंटूर कॅनल. बरोबर आहे, त्याला काय म्हणतो आपण, कंटूर कॅनल म्हणतो. हा मग फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं हा आपला कंटूर एरिया होता, काहीतरी आपला हा कंटूर एरिया होता. ओके कंटूर एरिया होता, आता या एक सेकंड, कंटूर कॅनल. ओके फॉर एक्झाम्पल हा काहीतरी हायएस्ट पॉईंट. ओके या ह्या लाईन, ह्या लाईनवर जे काही पॉईंट आहे, जे काही पॉईंट घेतले आपण इथे काढतो मी. ओके इथे जे पॉईंट, जे काही पॉईंट घेतले आपण, या प्रत्येक पॉईंटची डॅटम पासून हाईट कशी आहे, सारखी आहे. डॅटम पासून हाईट सारखी आहे, म्हणजे हे लाईन कोण झाली, हे लाईन झाली कंटूर लाईन. बरोबर आहे, या कंटूर लाईनच्या पॅरल जर तुम्ही एखादा कॅनल पास केला, ओके या कंटूर लाईनच्या पॅरल जर तुम्ही एखादा कॅनल पास केला, त्याला म्हणते कंटूर कॅनल. द कॅनल विच इज पॅरल टू द कंटूर ऑफ द कंट्री. ओके कंटूर ऑफ द एरियाचा जो कॅनल पॅरल असते त्याला कंटूर कॅनल म्हणते. मग आता मला सांगा, हा तर आता ह्या कुठे आहे, आता पहा हा कंटूर कॅनल आहे. या कंटूर कॅनलचा हा जर आपण पॉईंट घेतला, हे जर आपण पॉईंट घेतले, हे पॉईंट आणि हे पॉईंट, हे पहा. ओके आता मला सांगा, हे कंटूर लाईन होती, कंटूर लाईनचा पॉईंट, आणि हे घ्याट डॅटम सर्फेस. हे का घेतला, डॅटम सर्फेस घेतला. आता लक्ष द्या, इथून या पॉईंटची हाईट कशी आहे बे, या कंट्रोल लाईनची हाईट कशी आहे जास्त आहे. फॉर एक्झाम्पल सेवन इट इज एच वन, याला काय म्हटलं आपण, एच वन म्हटलं. आणि या पॉईंटची हाईट कशी आहे, या घ्या एच टू. याची हाईट किती घेतली, एच टू. कोणाची हाईट जास्त आहे बे, याची हाईट जास्त आहे. या कंटूर पॉईंटची हाईट जास्त आहे, याच्या पॅरल तुम्ही कंटूर कॅनल बांधला. म्हणजे या कंटूर, आता इमॅजिन करा, इमॅजिनेशन पॉवर वाढवा तुमची, इमॅजिनेशन पॉवर वाढवा. बरोबर आहे, आता या कंटूर कॅनल मधून जे पाणी पास झालं ते या साईडने जाऊ शकते का, कधी या साईडने रिगेट करण का, बिलकुल नाही. काऊन काऊन, कारण की हा जो वरची जे लाईन आहे याचा इलिव्हेशन, याची हाईट याच्यापेक्षा जास्त आहे. पाहा ना, इथून दिसत नाही का, हे एच टू, हे एच वन. बरोबर आहे, मग जास्त हाईट वर इथचं पाणी फ्लो होईन का, कॅनल मधून पाणी जास्त हाईट वरच फ्लो होईन का, नाही होणार. ते पाणी फक्त इकडं पास होईन, कारण की याचा जो फॉर एक्झाम्पल हा पॉईंट घेतला, हा पॉईंट घेतला, तर याची हाईट एवढीच आहे इथून. बरोबर आहे, म्हणजे इथं पाणी इकडं टाकताय ते, म्हणजे इकडं काय उतार आहे, काय तिकडे उतार आहे. म्हणजे कंटूर कॅनलचं जे पाणी आहे ते एका साईडने जाते, दुसऱ्या साईडने जाऊ शकत नाही. म्हणजे कंटूर कॅनल इरिगेट करते फक्त वन साईडचा एरिया. किती साईडचा एरिया, फक्त आणि फक्त वन साईडचा एरिया तो इरिगेट करते. बरोबर आहे, पण इथून एखादी रिव्हर वगैरे पास होऊ शकते, नक्की रिव्हर वगैरे तर पास होईलच. कंट्रोल कॅनल म्हणजे काय, हा असा कॅनल. बरोबर आहे, असा कॅनल. मग याच्यातून एखादी समोरून रिव्हर वगैरे जाऊ नाही शकत, जाऊ शकते. मग हे पाणी मिक्स झालं पाहिजे का, हे पाणी मिक्स झालं पाहिजे, नाही. म्हणून कंट्रोल कॅनल मध्ये क्रॉस ड्रेनेज वर पण करावं लागते. पॉईंट काय लक्षात ठेवायचे, कंट्रोल कॅनल म्हणजे पॅरल टू द कंट्रोल ऑफ द कंट्री. बरोबर आहे, इरिगेट ओनली वन साइड ऑफ एरिया, आणि ते क्रॉस ड्रेनेज वर प्रोव्हाइड करावं लागतं. क्रॉस ड्रेनेज वर प्रोव्हाइड करावं लागतं. कळलंय, कळलंय. चला कळलं असेल. ओके तिथे दिसत नसतं म्हणून मी इथे कळलं. तिसरं जे आपलं कॅनल असते ते असते साइड स्लोप कॅनल. तिसरा कॅनल कोणता, साइड स्लोप कॅनल. साइड स्लोप कॅनल लक्ष द्या आता, स्लाइड स्लोप कॅनल काय असते. ओके फॉर एक्झाम्पल हा काही तुमचा एखादा हिली एरिया होता. बरोबर आहे, या हिली एरियामध्ये आपण पकडू हे काय त्याची कंटूर लाईन, हे काय त्याची कंटूर लाईन. एखादा कॅनल ज्यावेळेस कंटूर लाईनले, कंटूर लाईनले कसं असते, परपेंडिक्युलर असते. कंटूर कॅनल कसा होता, पॅरल टू द कंटूर होता. हा कसा आहे, साईड स्लोप परपेंडिक्युलर टू द कंटूर. कसा आहे, परपेंडिक्युलर टू द कंटूर. फॉर एक्झाम्पल हे बघा, हा हे बघा, हा रोड सर्फेस म्हणजे घेतला आपण कंटूर.
ओके रोडची हाईट कशी आहे, रोडची हाईट कशी असते, डॅटम पासून सारखी असते, मग अशा हाईट मध्ये हा तर रोड, आता पहा रोडची हाईट सारखी म्हणजे हे याले आपण झूम केला कंट्रोल लाईन, याले काय झूम केले आपण रोडच्या हाईटले कंट्रोल लाईन, आणि हा पहा कॅनल कसा गेला इथून परपेंडिक्युलर गेला, कसा गेला परपेंडिक्युलर गेला, याला म्हणते साइड स्लोप कॅनल, कायले म्हणते याले साइड स्लोप कॅनल म्हणते, बघ पहा ओके मग आता हा होता तुमचा कंट्रोल लाईन, इथून तुमचा ह्या गेला, इथूनचा हे गेला, बरोबर आहे, मग आता मला सांगा द कॅनल विच इज परपेंडिक्युलर टू द कंट्रोल लाईन इज कॉल्ड एज साइड स्लोप कॅनल, बरोबर आहे, पण हाई इकडे जाऊ शकते, हाई इकडे जाऊ शकते, दोन्हीकडे जाऊ शकते, म्हणजे साइड स्लोप कॅनल सुद्धा दोन्ही साइडने एरिया इरिगेट करते, दोन्ही साइडने एरिया इरिगेट करते, आणि इथे पण आपल्याला क्रॉस ड्रेनेज वर देण्याची गरज पडते, कारण की तुम्ही पण रिवर जाऊ शकते, व्हेरी इझी, ओके लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी, साइड स्लोप कॅनल पा, सगळ्यात पहिले डिफिनेशन, रिज कॅनल द कॅनल विच इज पासिंग फ्रॉम द रिज एरिया, बरोबर आहे, क्रॉस ड्रेनेज वरची गरज नाही, इरिगेट करते दोन्ही साइडचा एरिया, इरिगेट करते दोन्ही साइडचा एरिया, बरोबर आहे, कंट्रोल कॅनल पॅरल टू द कंट्रोल ऑफ द कंट्री, इथून क्रॉस ड्रेनेज वर आपला द्यावं लागते, सीडी वर देतो आपण, क्रॉस ड्रेनेज वर देतो, आणि हा इरिगेट करते फक्त एका साइडचा एरिया, साइड स्लोप कॅनल दोन्ही साइडचा एरिया इरिगेट करेल, इथे सुद्धा आपण क्रॉस ड्रेनेज वर देत असतो, ओके कॅनल वरती भरपूर प्रश्न तुम्हाला येत्या एक्झाम मध्ये असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे, बरोबर आहे, हा चला चांगल्या प्रकारे लक्ष देऊन तुम्ही ऐकलं, ओके हे आपण बघितलेलं आहे, चला कमांड एरिया काय असतात बघा, कमांड एरिया सगळ्यात पहिले असतो आपला जीसीए म्हणजे ग्रॉस कमांड एरिया, आणि दुसरा असतो आपला सीसीए म्हणजे कल्चरेबल कमांड एरिया, कोणता असते कल्चरेबल कमांड एरिया, अर्थ समजून घ्या आता काय म्हणायचंय, काय म्हणायचंय थोडा अर्थ समजून घ्या, मी काय म्हणतो ग्रॉस कमांड एरिया म्हणजे काय, माझ्याकडे 5 एकर शेती आहे, किती आहे 5 एकर शेती, 5 एकर शेती, मग मी जर मला जर कोणी विचारेल किती एकर शेती आहे बे तुझ्याकडे, मी म्हणे भेंडे आहे माझ्याकडे 5 एकर शेती, जास्त बोलायचं नाही बडवा नाही करायचं, बरोबर आहे, म्हणजे जेवढा टोटल एरिया तुमच्याकडे आहे, कोणी पगार किती आहे, ग्रॉस इन्कम, ग्रॉस इन्कम म्हणजे टोटल टोटल ओके टोटल एरिया किती आहे तुमच्या फील्डचा, त्याला म्हणजे जीसीए म्हणजे ग्रॉस कमांड एरिया, पण मला सांगा 5 एकर शेती तुमच्याकडे होती, तुम्ही काय प्रत्येक वर्षी काय 5 एकरात पीक पेरता का बे, प्रत्येक वेळी काय 5 एकरात पीक पेरता का, नाही त्यातला काही एरिया पडित असते, त्याला म्हणता ना तुम्ही इनफर्टाइल लाईन, काय म्हणता तुम्ही इनफर्टाइल लाईन म्हणता ना त्याला, ओके आपण तेवढ्या याच्यात कधीच पीक पेरत नाही, ओके काहीतरी इथं हा इथं आपण पीक घेऊ शकत नाही, बरोबर आहे, एवढ्या भागात काही आपण पीक घेऊ शकत नाही, ओके म्हणजे टोटल एरियापैकी ज्या एरिया तुम्ही ऍक्च्युअली इरिगेशन करता, काय म्हटलं मी टोटल एरियापैकी ऍक्च्युअली जसं आपण म्हणतो आपल्या घराचा प्लिंथ एरिया एवढा मोठा आहे आणि ऍक्च्युअली फ्लोअर एरिया तेवढंच आहे, बरोबर आहे, टोटल एरिया ग्रॉस कमांड एरिया, आणि ऍक्च्युअली त्या टोटल एरियामध्ये किती एरिया तुम्ही पीक पेरता, त्याला म्हणते कल्चरेबल कमांड एरिया और कल्टिवेबल कमांड एरिया, ओके म्हणजे ते ऍक्च्युअली तुम्ही पीक घेता, जेवढे एरिया तुम्ही ऍक्च्युअली पीक घेता दॅट इज सीसीए, आणि टोटल एरियाला म्हणतात जीसीए, टोटल एरियाला काय म्हणतात टी जीसीए म्हणतात, येस बॅरन लँड, ओके त्याला काय म्हणतो आपण बॅरन लँड म्हणत असतो, समजलं तुम्हाला, दॅट इज ऑल कमांड एरिया, बरोबर आहे, नेक्स्ट ओके इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन म्हणजे काय, इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन म्हणजे काय, इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो इंटेन्सिटी आय ओ आय, इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन म्हणजे काय असते, टोटल कल्चरेबल कमांड एरियाच्या, ओके टोटल कल्चरेबल कमांड एरियाच्या किती टक्के एरियामध्ये तुम्ही शेती करता, त्याला म्हणते इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन, काय म्हटलं मी पहा फॉर्म्युला कसं म्हणते, टोटल कल्चरेबल कमांड एरियापैकी किती एरियात तुम्ही शेती करता इन रिस्पेक्ट टू दी पर्सेंटेज, इट इज कॉल्ड एज इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन, ओके इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन, मग तुम्हाला जर प्रश्न विचारला कॅन कॅन इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन ग्रेटर दॅन 100%, 100% जास्त होऊ शकते का ती इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन, 100% जास्त असू शकते का, 100% जास्त येऊ शकते का, यावर क्वेश्चन होता मला सीसीए, ओके ओके हा जीसीए इज ऑलवेज ग्रेटर दॅन सीसीए, ग्रॉस कमांड एरिया हा नेहमी कसा असतो सीसीए पेक्षा जास्त असतो, बरोबर आहे, लक्षात ठेवा, हा इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन कधी 100% जास्त होऊ शकते का, पा आता हे या स्लाइडचा कलर थोडा वेगळा आहे, आपण इथे समजून घेऊ, ओके फॉर एक्झाम्पल आपण काय म्हटलं इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन म्हणजे काय, पर्सेंटेज ऑफ कल्चरेबल टोटल कल्टिवेबल कमांड एरिया टू बी इरिगेटेड अॅन्युअली, एका वर्षाला तुम्ही किती एरियात पीक घेता, सीसीएच्या किती एरियात तुम्ही पीक घेता एका वर्षात, त्याला म्हणते इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन, मग फॉर एक्झाम्पल हे होती आपली शेती, हे काय होती आपली शेती, ओके मग आता आपण वर्षाला कोणते कोणते पीक घेतो, खरीप क्रॉप, रब्बी क्रॉप, झेड क्रॉप, पेरिनियल क्रॉप, ओके मी काय म्हणतो टोटल एरियापैकी मी ना पहिले घेतलं 40% खरीप क्रॉप, पहिल्या 3-4 महिन्यात काय घेतलं मी ना खरीप क्रॉप घेतलं, बरोबर आहे, मग हे काढलं मग पुढच्या 30% एरियात मी घेतलं रब्बी क्रॉप,
30% इतका घेतलं मी ना, रब्बी क्रॉप एकाच वर्षात सुरू आहे. परसेंटेज ऑफ कल्चरेबल कमांड एरिया टू बी इरिगेटेड अन्युअली, वर्षाले किती पीक घेता म्हणते तुम्ही त्या कल्चरेबल कमांड एरिया पैकी, बरोबर आहे. तर पहिले घेतलं माझ्या 40%, ओके 40%. आता हा होता माझ्या फॉर एक्झाम्पल बॅरन लँड, ओके म्हणजे इथं मी पीक घेऊ शकत नाही. इथं घेतलं माझ्या 40% खरीप क्रॉप घेतलं, इथं घेतलं रब्बी क्रॉप, बरोबर आहे. इथं परत मी काय घेतलं एखादा झेड क्रॉप घेतलं 30% एरियात, किती घेतलं 30% एरियात मी परत हे एवढं घेतलं, ओके. आता जर तुम्ही केलं 40 आणि 30 40 आणि 30 70 70 आणि 30 70 आणि 30 100 झालं, बरोबर आहे. आता जर फॉर एक्झाम्पल खरीप क्रॉप तर निघून गेलं असं, खरीप क्रॉप तर निघून गेलं असं सोईंग हार्वेस्टिंग करून, बरोबर आहे. मग रब्बी क्रॉप मी इथेही पेरलं, होऊ नाही शकत का मी इथे डबल टाकीन त्याला, इथे डबल टाकीन 30% एरियात, बरोबर आहे. म्हणजे पहिले घेतला 40% खरीप क्रॉप, मग डबल 60% घेतलं रब्बी क्रॉप, आणि परत 30% घेतला झेड क्रॉप, किती झाला 40 30 100 130%, ओके. म्हणजे इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन कॅन बी ग्रेटर दॅन 100%, कारण की आपल्याकडे एक क्रॉप पहिले पेरतो आणि तो डबल काढतो, ते जमीन डबल खाली होते, तिथं बी डबल तुम्ही पीक घेऊ शकता. एकाच वर्षात तुम्ही मल्टिपल क्रॉप घेत असता, ओके बरोबर आहे. तर त्याच्यामुळे आपला परसेंट कल्टरेबल कमांड एरिया, अबे पॉलिओ इको चार वेळा तो टाकून राहिला, तू सांगितलं ना बे डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर सगळं बघू, ठीक आहे. हे लक्ष देण्यापेक्षा त्या भय आता ते आलं त्याच्याच मागं लागा, अबे लागाच आहे, काय बोललोय जेव्हा येईन तेव्हा सांगू. सर हे डब्ल्यूसीडी मध्ये नॉन टेक किती, आता अभ्यास आले बसत का तू नॉन टेक, नाही ना जे कामाचं सुरू आहे एवढं इम्पॉर्टंट सांगून राहिलो ओढू ओढू, बरोबर आहे. फुकटात भेटून राहिलं त्याची व्हॅल्यू नसते का बे कधी तुम्हाला, बरोबर आहे. हा तर इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन कॅन बी ग्रेटर दॅन 130%, किती असते 130% जास्त असू शकते, लक्षात ठेवायचं. इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन कॅन बी ग्रेटर दॅन, हा लिंक तोडू नका तेच, ते भयाड टाकते ना तसे मेसेज मग का करता, बरोबर आहे. चला इंटेन्सिटी ऑफ इरिगेशन कॅन बी ग्रेटर दॅन 100%, हे माझा शब्द लक्षात ठेवता, ओके. चला त्याच्यानंतर बघूया कॅपॅसिटी फॅक्टर कशाला म्हणते, कॅपॅसिटी फॅक्टर कशाला म्हणते. आता कॅपॅसिटी म्हणजे काय, किती अमाऊंट ऑफ मॅक्सिमम वॉटर तुम्ही त्यातून घेऊ शकता, मॅक्सिमम वॉटर आपण त्याच्यामधून किती घेऊ शकतो, बरोबर आहे, ओके. हा ओके, मग आता बघा, आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक कॅनल होता, हा एक आपला कॅनल होता, बरोबर आहे. कधी कधी काय होईल, कधी कधी काय होईल, ज्यावेळेस एकदम इरिगेशन सीझन असतो आपल्याकडे, ऍग्रीकल्चर सीझन असतो, ज्यावेळेस लोक शेतीमध्ये क्रॉप वगैरे पेरतात, ज्यावेळेस क्रॉप वगैरे पेरले जातात, त्यावेळेस काय होईल या कॅनल मधून, ओके. आता कॅनलचा क्रॉस सेक्शन काढू, ओके. म्हणजे हा होता तुमचा कॅनल, असा तिकडे काहीतरी फ्लोन राहिला, असा काहीतरी फ्लोन राहिला. आता ज्यावेळेस क्रॉप पेरलं जाते त्यावेळेस त्याच्यातून मॅक्सिमम वॉटर टाकलं जाईल, ओके. जेवढी याची कॅपॅसिटी आहे तेवढ्या कॅपॅसिटीचं वॉटर कॅनल मधून फ्लो केलं जाईल, बरोबर आहे. म्हणजे हे झालं तुमचं काय, हे काय झालं आता मॅक्सिमम कॅपॅसिटी, काय होतली ते मॅक्सिमम कॅपॅसिटी म्हणजे डिझाईन कॅपॅसिटी, ओके. मॅक्सिमम कॅपॅसिटी म्हणजे डिझाईन कॅपॅसिटी, एवढा पाणी तुमचा कॅनल फ्लो करून गेला, बरोबर आहे. पण ज्यावेळेस त्याला जास्त पाण्याची गरज नाही, तुमच्या शेतामध्ये जास्त पाण्याची गरज नाही, त्यावेळेस एवढ्या कॅपॅसिटीचं पाणी पाठवून का बी त्याच्यातून, तेवढ्या कॅपॅसिटीचं पाणी पाठवून का नाही, मग कधी काय पाठवून, कधी एवढ्या कॅपॅसिटी पाठवून, बरोबर आहे. हा कॅनल होता याच्यातून पहिले कधी एवढंच पाणी पाठवून, मग एवढ्याच डेपचं पाणी पाठवून, तर कधी एवढं पाणी पाठवून, बरोबर आहे. म्हणजे कमी जास्त फुल कॅपॅसिटीचं पाणी पाठवणार नाही, वर्षभर काही फुल कॅपॅसिटीचं पाणी पाठवते का, नसते पाठवत, ओके. मग आपण काय करतो, प्रत्येक त्या क्रॉप सीझन मध्ये, प्रत्येक क्रॉप सीझन मध्ये एक ऍव्हरेज काढतो, म्हणजे काय मीन कॅपॅसिटी काढतो, जी काय काढतो मीन कॅपॅसिटी, की एका क्रॉप सीझन मध्ये मीन कॅपॅसिटी ऑफ वॉटर किती दिलं, किती मीन कॅपॅसिटीचं वॉटर दिलं, मीन कॅपॅसिटी ऑफ वॉटर ट्रान्समिटेड बाय द कॅनल, मीन कॅपॅसिटी किती मीन. फॉर एक्झाम्पल पहिल्या दिवशी पाठवलं, पहिल्या दिवशी पाठवलं 10 सेंटीमीटर डेपचं पाणी, दुसऱ्यासाठी पाठवलं 20 सेंटीमीटर डेपचं पाणी, तिसऱ्या 30 सेंटीमीटर. या सगळ्यांचा काय करू आपण, ऍव्हरेज करू, त्याला म्हणते मीन कॅपॅसिटी, किती पाणी पाठवलं एका क्रॉप सीझन मध्ये, त्या सगळ्यांचा काय केला, ऍव्हरेज केला. आणि त्या कॅनलची काय आहे फुल कॅपॅसिटी किती आहे, काय किती आहे फुल कॅपॅसिटी किती आहे, बरोबर आहे. एका क्रॉप सीझन मध्ये फुल कॅपॅसिटी तो किती पाणी घेऊन जाऊ शकते, आणि मीन कॅपॅसिटी म्हणजे पाठवलं किती त्याचा काय केला आपण, ऍव्हरेज केला. या दोघांच्या रेशोले म्हणते कॅपॅसिटी फॅक्टर, काय म्हणते कॅपॅसिटी फॅक्टर म्हणत असते. लक्षात ठेवा खरीप क्रॉपचा कॅपॅसिटी फॅक्टर 1.10 असते, आणि रब्बी क्रॉपचा काहीतरी 0.98 असते, हा खरीप क्रॉप हा रब्बी क्रॉप, ओके. हा कॅपॅसिटी फॅक्टर काय असते, मीन सप्लाय, ओके, मीन कॅपॅसिटी और मीन सप्लाय ऑफ वॉटर असं लिहा, मीन सप्लाय ऑफ वॉटर, मीन सप्लाय ऑफ वॉटर ट्रान्समिटेड बाय द कॅनल ड्युरिंग एंटायर क्रॉप पिरियड टू द फुल कॅपॅसिटी, ओके. त्या कॅनलची फुल कॅपॅसिटी किती आहे तेवढं पाणी त्यांनी ट्रान्समिट केलं, या दोघांच्या रेशोले म्हणते कॅपॅसिटी फॅक्टर. येस, मीन सप्लाय डिस्चार्ज टू द फुल कॅपॅसिटी ऑफ
कॅनल, या दोघांच्या रेशियोला काय म्हणते, कॅपॅसिटी फॅक्टर म्हणते. जर तुम्ही इमेज तुम्हाला दिसत असेल तर बघा इथे पाणी कसं पाठवलंय, इथे पाणी पहा मीन आहे, ओके, मधातलं मीन, मीन सप्लाय वॉटर आहे, एकदम फुल भरून पाठवलं नाही कॅनल मधून, इथं पाणी कसं पाठवलं, फुल भरून पाठवलं एकदम, म्हणजे फुल मीन सप्लाय डिस्चार्ज अपॉन फुल कॅपॅसिटी ऑफ वॉटर, या दोघांच्या रेशियोला म्हणते कॅपॅसिटी फॅक्टर, ओके, एकदम इझी. ओके, डिझाईन डिस्चार्ज ऑफ कॅनल काय सांगतो मला, डिझाईन डिस्चार्ज ऑफ कॅनल, ओके, आता हे थोडं समजून घ्या. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे होती एवढी काहीतरी अशी शेती होती, डिझाईन डिस्चार्ज ऑफ कॅनल म्हणजे काय, ओके, समजून घ्या. फॉर एक्झाम्पल हा तुमचा एवढा एवढा शेतीचा एरिया होता, याला आपण चार भाग मध्ये डिवाइड करू, ओके, हा इथं पेरला तुम्ही खरीप क्रॉप, त्याला म्हणतो मी K1, ओके, आणि यासाठी तुम्ही पाणी दिलं Q1 चं. खरीप क्रॉप जर जास्त तुम्ही पेरणार त्यावेळेस K1 खरीप क्रॉपचा एरिया होता, आणि त्यासाठी जे पाणी तुम्ही सप्लाय केलं डिस्चार्ज ऑफ वॉटर तो Q1 केला, बरोबर आहे. इथं मी रब्बी क्रॉप पेरला त्याला म्हटलं मी R1, रब्बी क्रॉपचा एरिया होता हा, इथं जे पाणी तुम्ही द्या ते Q2 राहील, डिस्चार्ज ऑफ वॉटर जे काही तुम्ही अप्लाय करणार ते कसं राहील, Q2 राहील, बरोबर आहे. हे इथं काय तुम्ही पेरलं झेड क्रॉप, त्याला म्हणतो मी Z3, आणि इथं जे डिस्चार्ज ऑफ वॉटर तुम्ही दिला तो दिला Q3, डिस्चार्ज वॉटर कुठून, कॅनल मधून दिला, कुठून दिला म्हणतोय मी, कॅनल मधून जे तुम्ही पास केला तो झाला Q3, बरोबर की नाही, हा ओके ओके, हा मग काय झालं, हा झाला Z3 म्हणजे झेड, हा झाला झेड क्रॉप म्हणजे फ्रुट्स व्हेजिटेबल तुम्ही इथं पेरले, त्यासाठी तुम्ही पाणी दिलं Q3 चं, डिस्चार्ज ऑफ वॉटर Q3 चं. खरीप क्रॉप तुम्ही इथं पेरलं त्यासाठी Q1 डिस्चार्ज पाणी दिलं, हा रब्बी क्रॉप इथं पेरला यासाठी Q2 डिस्चार्ज पाणी दिलं, आणि इथं पेरला तुम्ही पेरिनियल क्रॉप म्हणजे तुमचा गन्ना शुगर केन, बरोबर आहे, आणि यासाठी तुम्ही दिलं Q4 डिस्चार्ज वॉटर, काय दिलं Q4 डिस्चार्ज वॉटर, म्हणजे तुम्ही काय करून आले, एका याच्यात पूर्ण एवढे क्रॉप पेरून राहिले, एवढ्या याच्यात तुम्ही एवढे क्रॉप पेरून राहिले, ओके. मग एवढे क्रॉप जर तुम्ही तुमच्या शेतात पेरता तर मग तुमच्या शेताला ऍक्च्युली किती पाणी पाठवायचं रे, तुमच्या शेताला किती पाणी पाठवायचं, कॅनल मधून ते कसं काढलं जाईल, त्याला म्हणते डिझाईन डिस्चार्ज ऑफ कॅनल, काय म्हणते, एक सेकंड ना, त्याला म्हणते डिझाईन डिस्चार्ज ऑफ कॅनल. आता ते कसं काढायचं, ओके, फॉर एक्झाम्पल आता काय म्हणाल तुम्ही, किती डिझाईन डिस्चार्ज पाणी पाठवतो, त्याला म्हणतो आपण कॅपिटल क्यू, किती पाठवान, Q1 पाठवान का Q2 पाठवान का Q3 पाठवान का Q4 पाठवान, किती पाठवान, जो यापैकी मॅक्सिमम असेल तो पाठवान का, जो यापैकी मॅक्सिमम असेल तो पाठवान का, ओके, जो यापैकी मॅक्सिमम असेल तो पाठवान नाही. आता काय कराल तुम्ही, सगळ्यात पहिले पेरिनियल क्रॉप म्हणजे बारमही पिकणारे, पेरिमिल क्रॉप म्हणजे बारमही पीक, ओके, म्हणजे याला तर कंटिन्युअस पाणी द्यावं लागेल, याला तर 12 महिने जे पीक आहे त्याला तर कंटिन्युअस पाणी द्यावं लागेल, म्हणजे एक घेईन मी Q4, Q4 म्हणजे कोणाचा डिस्चार्ज, कोणाचं पाणी, पेरिनियल क्रॉपले म्हणजे शुगर केनले जे पाणी पाहिजे 12 महिने ते पाणी, तेवढं तर मला पाठवाच लागेल कॅनल मधून, तेवढं तर मला दररोज पाठवाच लागेल कॅनल मधून, बरोबर का नाही, बरोबर. पण याच्यासोबत पहिले एक तर राहील खरीप क्रॉप, ओके, आता खरीप क्रॉप आणि रब्बी क्रॉप काय सोबत पेरता काय, नाही, त्याचा तर टाइम आहे, टाइम बद्दल आपण काल माहिती घेतली, एक तर पेरिनियल क्रॉप सोबत पहिलं राहील खरीप क्रॉप, मग खरीप क्रॉपचं पाणी कोणतं होतं, Q1 होतं, बरोबर आहे, किंवा मग हा खरीप क्रॉप निघाला मग तरी पेरिनियल क्रॉप तर जिंदा आहे, पेरिनियल क्रॉप कसा आहे, जिंदा आहे, मग आता दुसरं पाणी कोणतं, परत Q4 म्हणजे शुगर केन लागलं पाणी, आता मे बी तुम्ही पेरलं रब्बी क्रॉप म्हणजे यासाठी कोणतं Q2, यासाठी कोणतं Q2, ओके, मग हे बी गेलं रब्बी क्रॉप बी गेलं मार्च महिन्यात, बरोबर आहे, मग तरी जिंदा कोण आहे, जिंदा पेरिनियल क्रॉप आहे, म्हणजे याला तर अजून पाणी द्यास लागन Q4, बरोबर आहे. पण आता याच्यासोबत काय पेरलं तुम्ही एप्रिल महिन्यात, भाजीपाला, काय पेरला, भाजीपाला पेरला, मग यासाठी कोणतं पाणी Q3, बरोबर आहे, म्हणजे हे पेरिनियल क्रॉप तर नेहमी राही नसती तर, पण खरीप क्रॉप, रब्बी क्रॉप, झेड क्रॉप हे बदलत जाईल. मग याच्यापेक्षा जर तुम्ही असं म्हटलं असतं का, नाही मी Q4 तोच पाणी पाठवतो फक्त बा, कारण की 12 महिने आहे, अबे मग हे पाणी याला भेटन तर खरीप क्रॉपले काय भेटन, रब्बी क्रॉपले काय भेटन, झेड क्रॉपले काय भेटन, बरोबर आहे. म्हणून आपण म्हणतो एक तर Q4 प्लस Q1 चं पाणी पाठवा, किंवा Q4 प्लस Q2 चं पाणी पाठवा, किंवा Q4 प्लस Q3 चं पाणी पाठवा, यापैकी जे व्हॅल्यू मॅक्सिमम असेल, काय असेल, मॅक्सिमम असेल तो असते आपला डिझाईन डिस्चार्ज ऑफ कॅनल, तेवढं पाणी मी पाठवतो, तेवढं पाणी मी पाठवत असतो, त्याला म्हणते डिझाईन डिस्चार्ज ऑफ कॅनल. अशा प्रकारे हा डिझाईन डिस्चार्ज काढण्यात येतो, समजत आहे, ओके, अशा प्रकारे हा, यस, विच एव्हर इज मॅक्सिमम, यापैकी जे व्हॅल्यू मॅक्सिमम असते तो आपला डिझाईन डिस्चार्ज असते. कळलं कशा प्रकारे डिझाईन डिस्चार्ज काढायचा, कळलं की नाही कळलं, यस, ओके, अशा प्रकारे आपण डिझाईन डिस्चार्ज काढत असतो, ओके, होप सो तुम्हाला सगळ्यांना हे कळलेलं असेल, ओके, चला अशा प्रकारे आपण एक अपडेट येत आहे, ओके, लगेच भेटूया आपण उद्याला, मी थोडा आणखी अपडेट वरती काम करतोय, तुमच्यापर्यंत मी येणार, लवकरात लवकरच येणार, ओके, डोंट वरी फॉर दॅट, भेटूया उद्या आपण, आज किंवा उद्यालाच भेटू, मे बी होऊ शकते
गेल्याबरोबर मी परत येणार आणखी, ओके, किंवा आणखी 1-2 तासानंतर येणार, म्हणजे येणार डब्ल्यूसीडीची अपडेट घेऊन, मोठी अपडेट घेऊन, जाहिरात सविस्तर विश्लेषण घेऊन, आणि तसंच तसंच 4-5 वाजता आपला सीएचा महामॅरेथॉन जो कंटिन्यूअस उद्यापासून टेक्निकल नॉन टेक्निकल साठी राहणार आहे, आणि आपला मास्टर क्लास सुरू असणारच आहे. ठीक आहे, थांबूया येते आजच्या दिवस. ऍक्च्युली मी कंटिन्युअसली लेक्चर घेतोय, सो येस, थँक्यू. ओके, नक्की तुमचे फीडबॅक, तुम्हाला कळत आहे नाही कळत आहे, सेशनला कसं वाटत आहे, बॅच बद्दल माहिती हवी असेल, नागपूरच्या सेमिनार बद्दल, नाशिकच्या सेमिनार बद्दल, 7821951804 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. नक्की यावरती फीडबॅक किंवा तुम्हाला काय आणखी माहिती हवी आहे ते मला यावरती तुम्ही कळवायची आहे व्हॉट्सअपवरती. ओके, थँक्यू सो मच गाईस, टेक केअर, काळजी घ्या, सविस्तर जाहिराती तुमच्यासाठी येत आहे, फायदा घ्या, कारण की हेच एक वेळ आहे जीवनामध्ये काहीतरी एक वेगळा मुवमेंट टर्न बनू शकतो तुमच्या लाईफमधला. ओके, त्यासाठी आम्ही सगळे मेहनत करतोय, तुम्ही सुद्धा मेहनत करा. ओके, भेटूया लगेच, लवकरात लवकर. बाय बाय, काळजी घ्या, थँक्यू.